कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय माधवराव आप्पा आढाव यांची 104वी जयंती कोपरगाव शहरामध्ये साजरी करण्यात आली। याप्रसंगी प्रतिमेचं पूजन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, माजी नगराध्यक्ष विजय आढाव, भाजपा नेते पराग संधान, विजय आढाव, माजी नगरसेवक दत्तात्रय जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं। कोपरगाव शहर आणि तालुक्यातील अनेक मान्यवरांनी माधवराव पाटील आढाव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली अर्पण केली। याप्रसंगी दिलीप दारुंकर, रवींद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, विजय वाजे यांच्यासह विविध पक्षांमधील संघटनेतील पदाधिकारी, सभासद आणि मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते। याप्रसंगी अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं। शहराचे शिल्पकार, स्वातंत्र्य सेनानी माधवराव आप्पा आढाव यांची 104वी जयंती आहे। जयंती निमित्त प्रथमतः मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। खरतर या शहराच्या जडणघडणमध्ये किंवा शहराचे शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे आप्पा त्यांनी या शहरातले जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील जवळपास 15 वर्ष किंवा 4 टर्म या शहराचे नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं, प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून लोकप्रियता ज्यांनी मिळवली आणि नुसतं नगराध्यक्ष नव्हे तर जवळपास 44-45 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं, निश्चितच त्यांचं योगदान हे न विसरणारं आहे। त्यांनी केलेले मग नगरपालिकेची इमारत असल, दवाखाना असल किंवा माधव उद्यान, शिवाजी महाराज उद्यान असल, लक्ष्मीनगर भाग असल किंवा पुरात केलेलं काम असल, अर्थात अनेक लोक जेव्हा त्यांच्या सहवासात जे लोक होते त्यांना भेटल्यावर कळतं की कधी मदतीसाठी आप्पांकडे गेलं तर रिकाम्या हाती माणूस कधी येत नव्हता। आणि अशा थोर स्वातंत्र्य सेनानी यांच्या जयंतीनिमित्त मी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की जे विद्यमान नगरसेवक नगराध्यक्ष आहे या सर्वांनी त्यांचा आदर्श घेऊन निस्वार्थपणे जर शहराची सेवा केली निश्चितच कोपरगाव शहर विकसित झाल्याशिवाय राहणार नाही। निमित्ताने आपण सर्वजण जी आदरांजली वाहण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिलात, महत्त्वाचा मुद्दा याच्यात एवढाच आहे आपण जे कार्य या कोपरगाव शहरासाठी केलं ते विसरलं जाऊ नये आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी जेवढ्या काही इमारती उभ्या राहिल्या असतील, उद्यानं उभे राहिले असतील, महापुरुषांचे पुतळे उभे राहिले असतील, त्याच इमारती आजही त्यांच्या कार्याचे साक्ष देत या ठिकाणी उभे आहेत। मुळात 1978च्या पुरामध्ये लक्ष्मीनगरचा जो इतिहास आहे तो कोणीही विसरू शकत नाही आणि आमच्या परिवाराला जे नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे म्हणजे मला आज मी एक गर्वाने या ठिकाणी सांगतो का माधवराव आप्पांमुळे महाराष्ट्रात कुठेही गेलं तर आमच्या परिवाराला जी ओळख मिळाली ती कोणा इतरांमुळे मिळालेली नाही। असे आप्पा, असं त्यांचं कार्यकर्तृत्व, आदरणीय काळेसाहेब असतील, आदरणीय कोलेसाहेब असतील यांच्या समवेत त्यांनी जे काम केलं याचा उल्लेख या ठिकाणी निश्चितच केला पाहिजे। कोले साहेबांकडे मी जेव्हा जेव्हा भेटायला जायचो तेव्हा मला अर्धा अर्धा तास बसून घ्यायचे आणि सांगायचे आप्पांचं कार्य सांगायचे। 1975 इलेक्शनचं उदाहरण ते मला कायम द्यायचे। प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष त्यावेळेस आप्पा निवडून आले होते। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एस्तान मीडिया, कोपरगाव।